मित्रांनो, तुमच्या सर्वांची एलपीएस ऑनलाइन क्लास मध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या द्वितीय सत्र परीक्षेचा जो सराव आहे तर तो करत आहोत. म्हणजे मागील व्हिडिओ मध्ये आपण प्रश्न प्रकार अभ्यासलेला होता, चौकटी पूर्ण करा. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण आपला नंतरचा प्रश्न प्रकार अभ्यासणार आहोत आणि आजचा आपला प्रश्न प्रकार आहे काते सांगा आणि लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काते सांगा या प्रश्नांतर्गत काही प्रश्न दिलेले आहेत तर त्यांची उत्तरे आपण अभ्यासणार आहोत. तर तुम्ही सर्वांनी बोर्डकडे लक्ष द्यायचं आहे. यातील पहिला प्रश्न आहे, परी झाडाच्या मागे लपून बसली. तर याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. तर अशा प्रकारे उत्तर लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, परी झाडाच्या मागे लपून बसली. का लपून बसली? पाठ शिकताना आपण पाहिलं होतं की परीला चिचूची गंमत पाहायची होती. परी का झाडाच्या मागे लपून बसली होती? कारण परीला चिचूची गंमत पाहायची होती म्हणून ती झाडाच्या मागे लपून बसली होती. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, चिचू पळत रामूकडे निघाला. चिचू पळत रामूकडे का निघाला होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, आईने चिचूला रामू बुद्धिमान असल्याचे सांगितले होते. बदकासारखा गोरा गोरा रंग रामू आपल्याला देईल म्हणून चिचू पळत रामूकडे गेला. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे, म्हणजे पाठ पण करायचं आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, चिचूची इच्छा ऐकून रामू हसू लागला. या प्रश्नाचं उत्तर काय आहे बघा, चिचूने ज्यावेळेस त्याला इच्छा सांगितली रामू हत्तीला त्यावेळेस रामू हत्ती हसू लागला होता. याचं कारण काय आहे? तर बघा, अशा प्रकारे उत्तर लिहायचं आहे, चिचूला मोरासारखा पिसारा हवा होता ही अशक्य गोष्ट असल्यामुळे चिचूची इच्छा ऐकून रामू हसू लागला. का हसू लागला होता रामू हत्ती? कारण ज्यावेळेस चिचू त्याला म्हणाला की मला मोरासारखा पिसारा हवा आहे आणि ही अशक्य गोष्ट होती आणि ही अशक्य गोष्ट असल्यामुळे म्हणजे त्याची ती इच्छा ऐकून रामू हसू लागला. त्यानंतरचा प्रश्न चौथा, दही हंडीत साळोबा मांजर सर्वात वर उभे राहिले. सर्वात वर का उभे राहिले होते साळोबा मांजर? तर याचं कारण आहे, कारण ते सर्वात लहान होते म्हणून दही हंडीमध्ये साळोबा मांजर सर्वात वर उभे राहिले होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, दही हंडीत बोपोबा मांजर सर्वात खाली उभे राहिले. जो बोपोबा होता म्हणजे बोपोबा नावाचे जे मांजर होते तर ते सर्वात खाली का उभे राहिले होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण ते सर्वात मोठे होते म्हणून ते सर्वात खाली उभे राहिले होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक सहावा, वाटाणा फुटाणा व शेंगदाणा तिळाला हसू लागले. का हसू लागले होते? याचं उत्तर आहे, कारण भरभर चाललेल्या तिळाचा मनभर नखरा होता म्हणून वाटाणा फुटाणा व शेंगदाणा तिळाला हसू लागले. त्यानंतरचा सातवा प्रश्न, वाटाणा फुटाणा व शेंगदाणा हे तिळाबरोबर निघाले. का निघाले होते तिळाबरोबर? या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण तीळ एवढ्या खाईने कुठे जातोय हे त्यांना पाहायचे होते म्हणूनच वाटाणा फुटाणा व शेंगदाणा हे तिळाबरोबर निघाले होते. त्यानंतर आठवा प्रश्न आहे, ताई रुसून बसली. ताई काय रुसून बसली? कारण हलवा करण्यासाठी घरात तीळ नव्हते म्हणून ताई रुसून बसली. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक नऊ, वाटाणा फुटाणा व शेंगदाणा घाबरून गेले. का घाबरून गेले वाटाणा फुटाणा व शेंगदाणा? कारण रसरसून पेटलेली शेगडी त्यांनी पाहिली म्हणून वाटाणा फुटाणा व शेंगदाणा घाबरून गेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण का ते सांगा या प्रश्न प्रकारा अंतर्गत एकूण नऊ प्रश्न आणि त्यांची उत्तरे अभ्यासलेली आहे. तर तुम्हाला सर्वांना या सर्व प्रश्न उत्तराचा व्यवस्थित सराव करायचा आहे. याच्या उत्तराचं तुम्हाला पाठांतर